नमस्कार मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 ची रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे, तर साईडला जाऊन तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक करू शकता। तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला नगर परिषदच्या साईडला यायचं आहे। साईडला आल्यानंतर तुमच्याकडे एक आयडी आहे आणि एक पासवर्ड आहे, तो आयडी आणि पासवर्ड आपल्याला युज करायचा आहे। आयडी आणि पासवर्डनी आपण आपली रिस्पॉन्स शीट चेक करू शकतो। रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्ही दिलेला जो पेपर आहे तो पेपर तुम्ही बघू शकता, तुम्ही दिलेला आन्सर आणि बरोबर आन्सर आणि त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे ह्या सर्व गोष्टी आपण या रिस्पॉन्स शीटमध्ये चेक करू शकतो। म्हणजे तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो चेक करू शकता। तर बघा, तुमच्याकडे जो आयडी आहे तो आयडी टाका, त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आणि तुमच्याकडे जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आपल्याला इथे आता लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होऊन जाणार। तर आता आपण बघणार आहे की आपली रिस्पॉन्स शीट आपल्याला कुठे मिळणार। तर लॉग इन झाल्यानंतर इथे ओके करा। ओके केल्यानंतर तुमच्या समोर तीन ऑप्शन दिलेले आहे, अप्लिकेशन डिटेल्स, पोस्ट सिलेक्शन आणि हेल्प डेस्क। तर आपल्याला इथे पोस्ट सिलेक्शनचा जो ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज केलेला आहे त्या पोस्टचे तुम्हाला पूर्ण डिटेल्स साईडवर डिस्प्ले होईल। त्यामध्ये ऍक्शनचं एक बटन आहे, तिथे व्ह्यूचं एक ऑप्शन दिलेलं आहे, म्हणजे एक टिक करून आपल्याला तिथे व्ह्यू करायचं आहे। व्ह्यूवर तुम्हाला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट सक्सेसफुल असं लिहून येईल, याला तुम्हाला क्लोज करावं लागेल। क्लोज केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे तो डिस्प्ले होईल। यामध्ये सुद्धा तीन ऑप्शन दिलेले आहे, बघा, अप्लिकेशन डिटेल्स, पे स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स। तर आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्सला क्लिक करायचं आहे। कॅन्डिडेट रिस्पॉन्सला क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला क्लिक हिअर असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे ब्ल्यूमध्ये आहे, तर हिअरला क्लिक करायचं आहे। हिअरला क्लिक केल्यानंतर तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो तुमच्या समोर ओपन होईल। तुम्ही हे मोबाईलमध्ये सुद्धा चेक करू शकता आणि तुमचा पेपर सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता आणि मार्क सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता। तर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला पेपर ओपन होईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो पेपर आहे तो बघू शकता। यामध्ये बघा, पहिला आन्सर बरोबर आहे, चूक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा, यामध्ये फर्स्ट नंबरचे आन्सर जे ग्रीन मध्ये आहे ते बरोबर आहे आणि तुम्ही दिलेले आन्सर चार नंबरचं चुकलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला मार्क्स मायनस झालेले आहे। मार्क्स झालेला आहे मायनस 0.5, म्हणजे अर्धा मार्क तुमचा मायनस झालेला आहे। तर या पेपरला निगेटिव्ह मार्किंग होती, त्यामुळे तुम्ही जर चुकीचे आन्सर दिलेलं असेल तर तुमचे मार्क्स मायनस झालेला आहे आणि तो हाफ, म्हणजे एका मार्कामधून तुम्हाला 0.5 मार्क्स मायनस झालेला आहे। तर तुम्ही जर जे एखादं क्वेश्चनचं आन्सर जर बरोबर दिलं असेल तर बघा, या क्वेश्चनचं आन्सर चार नंबरचं बरोबर आहे, तुम्ही दिलेला आन्सर सुद्धा चार नंबरचा आहे, या क्वेश्चनला तुम्हाला दोन मार्क्स पुरे मिळालेले आहे। तर तुम्हाला पूर्ण मार्क्स कॅल्क्युलेट करावे लागेल आणि निगेटिव्ह जे तुमचे मार्क्स मायनस झालेले आहे हे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर तुमचे जे फायनल मार्क्स आहे ते तुम्हाला समजेल की किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहे। तर त्यानुसार जेही नगर परिषदचा रिझल्ट येईल त्यावरनुसार तुम्ही ते मार्क्स तुमचे चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की म्हणजे रिस्पॉन्स शीट चेक करून घ्या आणि मार्क्स सुद्धा कॅल्क्युलेट करून घ्या, कारण रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ती तुमची रिस्पॉन्स शीट आहे ती पाहायला मिळणार नाही आहे। आताच तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट बघू शकता। तर लवकरात लवकर आपली रिस्पॉन्स शीट बघून घ्या व या जशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।